हॅलो व्हॉट्सअप राम, आपण घेतला होता हॅश इन्क्लूड स्टडिओ डॉट एच हिडर फाईल आपल्याला ऍड करायला लागते. त्याच्यानंतर इंट मेन हा एंट्री पॉइंट फंक्शन. प्रत्येक सी लँग्वेजचा प्रोग्राम एंट्री पॉइंट फंक्शननेच सुरू होतो. मेन जर लिहिलेला असेल तरच तुमचा प्रोग्राम तो एक्झिक्यूट करणार. एंट्री पॉइंट फंक्शन म्हणजे सुरुवात. प्रत्येक सी लँग्वेजची जी सुरुवात होते प्रोग्रामची ती कुठून होते? मेन या पर्टिक्युलर फंक्शन्स पासून. त्याच्यानंतर प्रिंट एफ हा मेसेज प्रिंट करण्यासाठी आपल्याला सी लँग्वेजने सिंटॅक्स दिला आहे. त्याच्यामध्ये आपण प्रिंट एफचा हा सिंटॅक्स आहे प्रिंट एफ. त्याच्यानंतर ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट त्याच्यामध्ये डबल कोलन आणि इथं तुम्ही ती स्ट्रिंग जी तुम्हाला प्रिंट करायची इथं तुम्ही काही पण मेसेज टाकू शकता. तो मेसेज टाकला त्याच्यानंतर क्लोज ब्रॅकेट करा त्याच्यानंतर सेमी कोलन द्या आणि रिटर्न झिरो लिहा. रिटर्न झिरो का लिहायचं हे पण आपण काल पाहिलो होत की सक्सेसफुल टर्मिनेशन असेल तर आपण त्याला रिटर्न झिरो कन्सिडर करतो. ऍबनॉर्मल टर्मिनेशन असेल तर आपण त्याला रिटर्न वन असं कन्सिडर करतो आणि एरोनियस टर्मिनेशन असेल तर रिटर्न मायनस वन म्हणतो. तर प्रत्येक फंक्शनचं हे काम असतं की आपण काहीतरी त्याला असाइन केलंय तर त्याने आपल्याला काहीतरी रिटर्न केलं पाहिजे. म्हणजेच मेन या फंक्शनला आपण हे पर्टिक्युलर काम सांगितलं आणि त्याच्यानंतर सक्सेसफुल टर्मिनेट तो आपल्याला करून देतोय म्हणून आपण इथं रिटर्न झिरो लिहिलेला आहे. ओके, हा व्हेरी फर्स्ट प्रोग्राम होता. याच्यामध्ये पाचच लाईन होत्या पण हे आपण काल खूप डीप मध्ये जाऊन पाहिलं होतं की पाच लाईनचा प्रोग्राम आतमध्ये जाऊन म्हणजेच सिस्टीम मध्ये गेल्यानंतर त्याचा पर्टिक्युलर त्या प्रोग्रामचा प्रोसेस कशी क्रिएट होते आणि ती प्रोसेस रॅम वरती रन होते आणि मग आपल्याला आउटपुट भेटतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो टूल चेन. म्हणजे एक एक सॉफ्टवेअर्स कसे त्याला लागतात ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅट मधला कोड मशीन लेवल अंडरस्टँडेबल फॉर्मॅट मध्ये करण्यासाठी परत मशीनचा जो फॉर्मॅट होता समजण्याचा ती पर्टिक्युलर लँग्वेज म्हणजेच बायनरी लँग्वेज आणि ते आउटपुट परत आपल्याला ह्युमन अंडरस्टँडेबल मध्ये देणं याच्यासाठी आपल्याला एक दुभाषिक लागतो आणि त्यालाच ऑपरेटिंग सिस्टीमच्या लँग्वेज मध्ये किंवा प्रोग्रामिंगच्या लँग्वेज मध्ये काय म्हटलं जातं तर कंपायलर. कंपायलर ते काम करतो की टू कन्वर्ट हाय लेवल लँग्वेज प्रोग्राम इन टू मशीन लेवल लँग्वेज. ओके, आणि तेच या पर्टिक्युलर डायग्राम मध्ये आपण पाहिलं होतं की प्रोग्राम लिहिल्यानंतर आपण त्याला डॉट सी नावाच्या एक्सटेन्शनने स्टोअर करतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस तो प्रोग्राम आपण रन करतो तर त्या प्रोग्रामची काय होते प्रोसेस क्रिएट होते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आता आपण इथं याला ही प्रोग्राम सेव्ह केला कंट्रोल एस दाबून हा कोड लिहिला आणि तो सेव्ह केला तर तो सेव्ह कुठे होतोय प्रोग्राम ऑलवेज सेव्ह कुठे होतोय तर हार्ड डिस्कवर होतोय. त्याच्यानंतर आपण कंपायलरला इन्वोक करतो. कंपायलरला काय सांगतो की जीसीसी हा कंपायलर आहे इथं बरोबर त्याला काय सांगतो की हा पर्टिक्युलर प्रोग्राम घे त्याला रन कर. तर त्याला रन करण्यासाठी कंपायलर काय करणार आहे हा पर्टिक्युलर कोड आहे तो मशीन लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करणार. म्हणजेच ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये जो कोड तुम्ही लिहिलाय तो मशीन लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्ट होतो आणि त्याचं एक्सटेन्शन बनतं हॅलो डॉट ओबीजे. त्याच्यानंतर लिंकर नावाचा आणखी एक टूल तिथे येतं तो ठरवतो की डॉट ईएक्सी फाईल बनवायची की डॉट आउट फाईल बनवायची. डॉट ईएक्सी कधी बनणार आहे जर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज असेल तर डॉट ईएक्सी बनणार आहे आणि जर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम ही लिनक्स असेल तर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम जर लिनक्स असेल तर त्याच्यामध्ये तुमची जी आउटपुट फाईल आहे एक्झिक्युटेबल फाईल ती काय बनणार आहे डॉट आउट. त्याच्यामुळे इथं बघा ज्यावेळेस मी जी सी सी म्हणतो त्यावेळेस माझी इथं फाईल बनलेली ए डॉट आउट. ओके, ही का बनली तर मी ऑपरेटिंग सिस्टीम कुठली युज करतोय उबंटू विच इज लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम. त्याच्यामुळे एक्झिक्युटेबल जी बनली ती ए डॉट आउट बनली. जर तुम्ही टर्बोसी मध्ये प्रोग्राम करत असताल आणि तो तुम्ही कंपाईल केला तर तुमची फाईल कोणती कोणती बनते एक्झिक्युटेबल फाईल डॉट ईएक्सी फाईल आणि त्याच्यामधून तुम्हाला आउटपुट रेंडर होतो. तर हे खूप सगळे ऑपरेटिंग सिस्टीमचे प्रोग्राम्स असतात इंटरनली. ज्यावेळेस आपण प्रोग्राम रन करतो तो प्रोग्राम भले पाच लाईनचा असू द्या किंवा दोन लाईनचा असू द्या तरी पण ह्या सगळ्या टूल चेन मधून तो प्रोग्राम जात असतो. म्हणजे हार्डवेअर वरती किंवा हार्ड डिस्क वरती तो प्रोग्राम सेव्ह होतो नंतर कंपायलर त्याला कन्वर्ट करतो आणि कन्वर्ट केल्यानंतर
तो बनवतो कुठल्या फॉर्मॅटमध्ये, मशीन लेवल लँग्वेज फॉर्मॅटमध्ये, म्हणजेच डॉट ओबीजे फॉर्मॅटमध्ये. तर इथं मशीन लेवल लँग्वेज जी असते ती कुठल्या फॉर्मॅटमध्ये असते, 1.0 मध्ये. ओके, ते आपण काल पाहिलं होतं की मशीन लेवल लँग्वेज मध्ये जर प्रोग्राम गेला तर तो ऑलवेज काय बनणार आहे, 1.0 फॉर्मॅटमध्ये बनणार. ते झालं कंपायलरचं वर्क. त्याच्यानंतर मग इथं लिंकर आणखी काम करतो की लिंकर काय करतो, प्रायमरी हेडरचा कोड ऍड करण्याचं काम करतो ऑपरेटिंग सिस्टीमच्या बेसिसवर. जर विंडोज असेल तर तो बनवतो डॉट exe आणि जर लिनक्स असेल तर तो बनवतो डॉट आउट. ओके, हे झालं लिंकरचं काम. त्याच्यानंतर अजून पण तुमची जी फाईल आहे एक्झिक्युटेबल फाईल तयार झाली, ए डॉट आउट तुमचं टूल चेनने ते पर्टिक्युलर सॉफ्टवेअर युज करून ती पर्टिक्युलर फाईल एक्झिक्युटेबल फाईल तयार केली, पण अजून पण तुमचा प्रोग्राम कुठं स्टोअर झालेला आहे, हार्ड डिस्क वरतीच आहे. बरोबर, एक्झिक्युटेबल फाईल जरी तयार झाली तरी ती फाईल कुठे आहे, हार्ड डिस्क वरच. मग ती तुमच्याकडे क्वेश्चन आला पाहिजे, मग तो प्रोग्राम रन कसा होतो, तर रन कसा होतोय, तर इथं लोडर नावाचा एक कंपोनंट काम करतो. तो काय करतो की हार्ड डिस्क मधून जी एक्झिक्युटेबल बायनरी, तर ती ज्यावेळेस आपण डॉट स्लॅश ए डॉट आउट म्हणतो प्रोग्रामॅटिकली इथं रन केल्यानंतर, जीसीसी प्रोग्रामचं नाव त्याने काय बनवलंय, ए डॉट आउट. हे कसं बनवलंय, तर ह्या दोन कंपोनंट युज करून कंपायलरने मशीन लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्ट केला, मशीन लेवल लँग्वेज मधून नंतर लिंकरने तो कोड पुढे पास केला आणि लिंकरने सांगितलं की तुझी ऑपरेटिंग सिस्टीम जर लिनक्स असेल तर मी डॉट आउट फाईल बनवल आणि तुझी ऑपरेटिंग सिस्टीम जर विंडोज असेल तर मी डॉट exe फाईल बनवल. आता इथं डॉट आउट फाईल तयार झाली, म्हणजेच लिंकर आणि कंपायलरचं काम झालंय या दोन कमांडमुळे. पण मग आपण अजून प्रोग्राम रन केला की नाही, मग रन करण्यासाठी आपल्याला त्याला एक्झिक्युट करायला लागेल. एक्झिक्युटेबलचा सिंटॅक्स काय, डॉट स्लॅश ए डॉट आउट. ज्यावेळेस आपण त्याला एक्झिक्युट करणार त्यावेळेस त्याची काय होणार, प्रोसेस बनणार आणि प्रोसेस ऑलवेज रन ऑन रॅम. तर प्रोग्राम रन कुठे होतो याचा आन्सर नीट लक्षात ठेवायचं, रॅम. आणि हे काम कोण करते, म्हणजे आतापर्यंत आपला प्रोग्राम हार्ड डिस्कवर होता आणि मग प्रोग्राम ज्यावेळेस प्रोसेस बनतो म्हणजेच रन करतो तर तो कुठे येतो, रॅम वर येतो. मग तो रॅम वर आणण्याचं काम कोण करते, तर इथं लोडर नावाचा कंपोनंट जो आहे तो इथं काम करत असतो. त्याच्यानंतर मग रॅम मध्ये प्रोग्राम येतो, त्याच्यामध्ये मग तुमच्या प्रोग्रामचे टेक्स्ट डेटा आणि स्टॅक सेक्शन मध्ये डिव्हिजन होतं. टेक्स्ट मध्ये तुमचा कोडिंगचा पार्ट जो आहे तो तिथं जातो. त्याच्यानंतर स्टॅक मध्ये तुमच्या व्हेरिएबल्सला किती मेमरी वगैरे लागली, तर याच्यामध्ये पण स्टॅक आणि हिप दोन कंपोनंट असतात, स्टॅटिक मेमरी अलोकेशन आणि डायनॅमिक मेमरी अलोकेशन. जसं जसं आपण तो पर्टिक्युलर कन्सेप्ट शिकणार आहोत तर ही डायग्राम तुम्हाला परत परत व्हिज्युअलाइज करण्यासाठी लागणार आहे. तर ही डायग्राम तुम्ही नोट्स काढत असताल, तर ही इमेज मी ग्रुपवरती पण टाकतोय. ही इमेज खूप इम्पॉर्टंट आहे थ्रू आउट द एंटायर आवर क्लास. म्हणजे 3 महिन्यांत मध्ये जसं जसं आपण पुढे जाणार आहेत आणि एक एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत, तर ही डायग्राम प्रत्येक वेळेस तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे की प्रोग्रामचं एक्झिक्युशन कसं झालंय, आपला पर्टिक्युलर प्रोग्रामचा कुठला पार्ट कुठल्या पार्ट मध्ये सेव्ह झालाय, हे सगळं समजण्यासाठी ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यानंतर जसं रॅम वरती येतो मग सीपीयू मधले पण भरपूर रजिस्टर्स वगैरे इथं यूज होत असतात. अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, कंट्रोल युनिट, फ्लॅग्स, इन्स्ट्रक्शन पॉइंटर, या सगळ्या गोष्टी इथं सीपीयू मध्ये यूज होत असतात. आणि नंतर मग तो FSB या पर्टिक्युलर केबल थ्रू आउटपुट आपलं रिटर्न करतो टू द ऑपरेटिंग सिस्टीम आणि परत आपल्याला मग त्या पर्टिक्युलर ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये आपल्याला आउटपुट समजतं. तर हेच आपण इथं प्रोग्रामॅटिकली केले. एक प्रोग्राम आपण लिहिला, तो हार्ड डिस्कवर सेव्ह झाला, त्याच्यानंतर आपण तो कंपायलरला पास केला. कंपायलरच्या फंक्शनॅलिटीनुसार त्याने काय केलं की ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅट मधला म्हणजेच हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज मधला कोड त्याने काय केला, मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट केला, म्हणजेच डॉट ओबीजे त्याचं एक्सटेन्शन त्यांनी बनवलं. आणि एकदा डॉट ओबीजे एक्सटेन्शन त्यांनी बनवलं तर पुढचा पार्ट जो आहे 1.0 मध्ये जो आलाय हा, पण अजून पण एक्झिक्युटेबल आहे का. एक्झिक्युटेबल या शब्दाचा अर्थ पण समजून घ्या. एक्झिक्युटेबल म्हणजे काय, की त्याला आपण रन करू शकतो. ज्या ज्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एक्झिक्युटेबल नसतील तर तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम किंवा कम्प्युटर मध्ये रन करू शकत नाही, त्याला पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्येच असावं लागतं. असं रॅन्डम आपण काहीतरी लिहिलं तर ते रन होत नाही,
बरोबर. जर तुम्ही विंडोज वरती ए डॉट आउट असं काहीतरी लिहिलं तर विंडोज वरती ते रन होणार नाही. लिनक्स वर लिहिलं ए डॉट आउट तर ते रन होऊ शकतं, कारण लिनक्सला कळतं की डॉट आउट फाईल ही त्याची पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्ही रन करू शकता. विंडोज वरती रन व्हायचं असेल तर डॉट ईएक्सईच फाईल लागते. हे तुम्हाला रन करताना पण ज्यावेळेस आता तुम्ही लॅपटॉप वगैरे यूज करणं चालू करणार किंवा प्रोग्राम्स रन करणार त्या केसमध्ये तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील. पण बेसिक अंडरस्टँडिंग ठेवा की एक्झिक्युटेबल असणं गरजेचं असतं त्या पर्टिक्युलर प्रोग्रामला रन करण्यासाठी. आणि जोपर्यंत एक्झिक्युटेबल फाईल आहे आणि आपण रन करत नाही तोपर्यंत ती कुठं असते, हार्ड डिस्क वर स्टोअर असते. आणि हार्ड डिस्क वरून तो नंतर ज्यावेळेस तुम्ही डबल क्लिक करता त्याच्यावरती किंवा एक्झिक्युट करता त्यावेळेस त्या फाईलचा काय होतो, प्रोग्राम तयार होतो किंवा प्रोसेस तयार होतो. आणि प्रोसेस ऑलवेज रन इन द रॅम. त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर प्रोग्रामला तीन पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं, टेक्स्ट, डेटा अँड स्टॅक सेगमेंट. आणखी एक ऍडिशनल पार्ट असतो इथं हीप म्हणून, जो डायनॅमिक मेमरी अलोकेशन साठी यूज होतो. तर हा पर्टिक्युलर जो प्रोग्राम आहे 5 लाईनचा तो रॅम वरती गेल्यानंतर या 3 पार्टमध्ये डिवाइड होणार. याच्यामध्ये पण मल्टिपल सेक्शन असतात, टेक्स्ट मध्ये पण, डेटा सेक्शन मध्ये पण, बीएसएस, नॉन बीएसएस, स्टॅक, स्टॅक मध्ये पण स्टॅक फ्रेम वगैरे असते प्रत्येक फंक्शनची. तर हे आपलं हळूहळू आता पुढे होणार आहे, पण बेसिक स्टार्ट विथ ही पर्टिक्युलर डायग्राम तुमच्या डोळ्यात फीड झाली पाहिजे. तर तुम्ही नोट्स काढत असाल तर ही डायग्राम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे थ्रू आउट द सी प्रो सी लँग्वेज दिस बॅच. कळले? ओके. तर ही जी डायग्राम आहे ही तुम्हाला ग्रुपवरती भेटेल. ग्रुपवरती मी काल पण टाकली. आणि आपण जे गुगल ड्राईव्हला प्रोग्राम्स वगैरे स्टोअर करणार आहोत तर तिथं पण याचा ऍक्सेस तुम्हाला असणार आहे. मेल थ्रू आपण ऍक्सेस कंट्रोल ऍक्सेस कंट्रोल देणार आहेत की ज्यांचे मेल्स ईमेल आयडी आपल्याकडे अवेलेबल आहेत तिथं आपण त्यांना हे सगळं स्टडी मटेरियल सी लँग्वेज स्पेसिफिक आहे त्याच्यामध्ये मग अशा पर्टिक्युलर इमेजेस जे आपल्याला थ्रू आउट द स्टडी करताना लागणार आहेत. त्याच्यानंतर प्रोग्राम्स, प्रत्येक प्रोग्राम तिथं असेल तो प्रोग्राम घेऊन तुम्ही तो प्रोग्राम रन पण करू शकता कधी पण. आणि त्याच्यानंतर पीडीएफ वगैरे पण असतील, म्हणजे काही रेफरन्स बुक असतात ज्याच्यासाठी तुम्हाला ते पे करायची गरज नाही. म्हणजे जर तुम्हाला अमेझॉनवरून पे करून ती पर्टिक्युलर कॉपी पुस्तकासारखी घ्यायची असेल तर तुम्ही त्या वेळेने पण जाऊ शकता. पण जर ते अवॉइड करायचं असेल तुम्हाला की पेमेंट अवॉइड करून जर आपल्याला सॉफ्ट कॉपी भेटते का, तर आपण खूप सगळे पुस्तकं जे आहेत सी लँग्वेजचे किंवा रेफरन्स बुक ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सॉफ्ट कॉपी आपण गुगल ड्राईव्हवरती स्टोअर केलेली आहे. तर त्याचा ऍक्सेस पण तुम्हाला ईमेल थ्रू भेटेल. आणि सगळे रेकॉर्डिंग्स, म्हणजे रेकॉर्डिंग्स पण प्रत्येक सेशनचा तिथं असेल आणि ज्याचा ज्याला आपण तो ऍक्सेस प्रोव्हाइड केला ईमेल थ्रू त्याने तो लॉग इन करून डाउनलोड वगैरे हे सगळे कंटेंट करू शकतो. ओके. तर ही डायग्राम आणि प्रोग्राम एक्झिक्युशन जे आपण काल पाहिलं होतं तोच पार्ट मी रिपीट केला आहे आज आतापर्यंत. तर हॅश इन्क्लूड स्टडिओ डॉट एच हे जे आहे तर याच्यामध्ये हिडर फाईल्स असतात. आणि ह्या डायग्राम मध्ये आणखी 2 कंपोनंट्स इथं ऍड होतात. म्हणजे ज्यावेळेस सी लँग्वेज च एक्झिक्युशन होतं तर इथं प्री प्रोसेसर म्हणून एक कंपोनंट येतो. आणि प्री प्रोसेसर काय काम करतो की हॅश इन्क्लूड स्टडिओ डॉट एच ह्या स्टँडर्ड एसटीडीआयओ याचा अर्थ काय की स्टँडर्ड इनपुट आउटपुट. स्टँडर्ड इनपुट आउटपुट म्हणजे प्रिंटएफ हे काय करते आपल्याला आउटपुट काहीतरी दाखवते. बरोबर. इथं बघा लगेच दिसतंय राईट फॉर्मॅटेड आउटपुट टू स्टँडर्ड आउट एसटीडी आउट. याच्यासाठी हा एसटीडी आयओ डॉट एच फाईल लिहिलेला असतो. म्हणजेच काय की प्रिंटएफचा पूर्ण कोड जो आहे, प्रिंटएफ आपण डायरेक्ट प्रीडिफाईन फंक्शन युज केलं इथं. बरोबर. पण याचा जो कोड आहे तो कशात असणार आहे त्या पर्टिक्युलर हिडर फाईल्स मध्ये. आता मग हिडर फाईल ही कोणी लिहून ठेवली, तर ज्यावेळेस आपण सी लँग्वेजचं टूल चेन इन्स्टॉल करतो तर ह्या हिडर फाईल बाय डिफॉल्ट येतात. आणि याच्यामध्ये भरपूर सगळा प्रिंटएफ, स्कॅनएफ आणि असे आणखी हेडर फाईल्स मध्ये त्या पर्टिक्युलर कोड बेसचा सिंटॅक्स असतो आणि तो आपण प्री युज करू शकतो असे फंक्शन्स कॉल देऊन. बरोबर. तर तसे त्यामध्ये आपल्याला हिडर फाईल्स युज करायचे असतात. त्याच्यानंतर मॅथमॅटिकल ऑपरेशन साठी सुद्धा आपल्याकडे मॅथ डॉट एच अशी प्रिडिफाईन हिडर फाईल आहे. ही डॉट एच काय सांगते की हिडर फाईल्स. ओके.
हे पण नोट्स मध्ये लिहून घ्या की डॉट एच अल्वेज काय रेफर करते की हिडर फाइल्स, आणि हिडर फाइल्स मध्ये प्रीडिफाइन म्हणजे ऑलरेडी त्याचा कोड लिहिलेला असतो. आता प्रिंटेप आपण इथे युज करतोय, पण प्रिंटेपचं पण सिंटॅक्स आहे, आणि प्रिंटेप मध्ये प्रिंटेपचा सिंटॅक्स बघा काय, की तो काय सांगतोय की कॉन्स्टंट कॅरेक्टर स्टार रेस्ट्रिक्ट फॉर्मॅट अशी स्ट्रिंग तो ऍक्सेप्ट करू शकतो. तर याचा पण त्यांनी कोड लिहून ठेवलाय कशामध्ये, stdio.h मध्ये. तर इनपुट आउटपुट साठी ही पर्टिक्युलर फाईल हिडर फाईल युज होत असते. तर आता मोस्ट ऑफ द सगळ्या प्रोग्राम मध्ये आपल्याला हीच हिडर फाईल युज करायची आहे. काही ठिकाणी जिथं मेमरीचे ऑपरेशन करतोय तिथं stdlib.h किंवा स्ट्रिंगचे ऑपरेशन आपण युज करतोय तर तिथं ती पर्टिक्युलर हिडर फाइल्स, आणि मॅथमॅटिकल असेल तर math.h अशा हिडर फाइल्स सी लँग्वेज अजून ऍडिशनल प्रोव्हाइड करता रादर दॅन stdio.h. ओके, पण मोस्ट ऑफ द प्रोग्राम मध्ये ही फाईल असेल, आणि याचं मिनिंग काय आहे की एसटीडी स्टँडर्ड इनपुट आउटपुट हिडर फाईल. ओके, तर ही हिडर फाईल मस्ट आहे, हे जर नसेल तर तुमचा प्रोग्राम रन होणार नाही. फक्त तुम्ही असं डायरेक्ट सुरुवात केली इंट मेन आणि बाकीचा खालचा सिंटॅक्स, आणि ही पर्टिक्युलर लाईन जर लिहिली नाही तर काय होणार आहे, प्रोग्राम रन होणार नाही. हिडर फाईल लागते म्हणजे लागतेच, त्याच्यानंतर मेन फंक्शन सुद्धा लागतं म्हणजे लागतंच. मेन फंक्शन जर लिहिलं नाही तर प्रोग्राम तुमचा एक्झिक्यूट होणार नाही, तो लगेच एरर मारल. ओके, तर ह्या ज्या सिंटॅक्स आहेत, ह्या हा सिंटॅक्स कसा आहे की त्यांनी पर्टिक्युलर डिझाईन केलेला आहे, ही पर्टिक्युलर गोष्ट अशीच व्हायला पाहिजे. म्हणजे आपण पण आपल्या पर्टिक्युलर लाईफमध्ये तसे स्टँडर्ड्स लावून ठेवलेले आहेत, बरोबर, की कॉलेजमध्ये गेलंच पाहिजे, तिथं गेल्यानंतर आपण त्या पर्टिक्युलर कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर ते पर्टिक्युलर बुक्स वगैरे रेफर केले पाहिजे, असे आपल्या रिअल लाईफमध्ये सुद्धा स्टँडर्ड्स दिलेले आहेत, बरोबर. आपण असं एका कोर्सला ऍडमिशन घेतलंय आणि आपण म्हणजे आय टी कोर्सला ऍडमिशन घेतलं आणि केमिस्ट्रीचं पुस्तक वाचतोय असं काय कधी होत नाही, बरोबर. तर तिथं स्टँडर्ड्स आपल्याला युनिव्हर्सिटीने लावून दिलेत की तू कम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी तर कम्प्युटर सायन्सचे पुस्तकं तू त्या पर्टिक्युलर सेमिस्टरमध्ये रीड केले पाहिजेत. तर असे स्टँडर्ड्स लँग्वेज मध्ये पण दिलेत त्यांनी की इंट मेन जर लिहायचं असेल तर याच फॉर्मॅटमध्ये लिहायला लागतं. मेन फंक्शनचं सिंटॅक्स लिहिल्यानंतर त्याला ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट असं लिहायला लागतं. फंक्शन कुठलं पण लिहिल्यानंतर त्याला ओपन करली ब्रॅकेट आणि क्लोज पण करायला लागतं. क्लोज नाही केलं तर तो एरर मारणार. आणि एरर मध्ये पण खूप महत्वाच्या गोष्टी असतात शिकण्यासारख्या. आता फॉर एक्झाम्पल मी ही शेवटची लाईन आहे ती कमेंट केली, तर तुम्ही तो प्रोग्राम रन केला तर तो काय सांगतोय बघा, एक्सपेक्टेड डिक्लरेशन ऑर स्टेटमेंट ऍट एंड ऑफ इनपुट. म्हणजे इथं तुम्हाला लाईन पण दिसते की लाईन नंबर 7 ला तो काय सांगतोय की त्याला काहीतरी एक्सपेक्टेड आहे की एंड ऑफ इनपुट, म्हणजे एंड तिथं तुम्ही दिलेला नाही, कमेंट केल्यामुळे त्याला तो वाचता आला नाही आणि कंपाईल करतानाच एरर मारला. आणि कंपाईलरचं काम आहे की प्रोग्राम तुमचा पूर्ण सिंटॅक्टिकली चेक करणं, हे पण काम कोणाचं आहे, कंपायलरचं. म्हणजे हे काम तर आहेच की हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज मधला प्रोग्राम मशीन अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणं आणि दुभाषिकाचं काम करणं, हे तर काम कंपायलरचं आहेच, पण सिंटॅक्स चेक करणं हे सुद्धा काम कोणाचं आहे, कंपायलरचं. कारण आता तुम्ही दुभाषिकाचं पण एक्झाम्पल समोर ठेवा, रिअल लाईफ एक्झाम्पल मधलं, जे आपण काल फ्रान्समध्ये गेल्यानंतर फ्रेंच दुभाषिक तिथे होता आणि आपण काहीतरी इंग्लिश मधून किंवा हिंदी मधून बोलल्यानंतर तो त्याच्या लँग्वेज मध्ये अंडरस्टँड करून नंतर फ्रेंच लँग्वेज मध्ये तिथं फ्रान्स मधल्या माणसाला आपलं कम्युनिकेशन करून द्यायचा, तो माणूस परत फ्रान्स मधल्या लँग्वेज मध्ये त्या पर्टिक्युलर माणसाला सांगायचा आणि तो माणूस परत आपल्या लँग्वेज मध्ये आपल्याला हिंदी मध्ये कन्वर्ट करून सांगायचा. ह्या केसमध्ये बघा की इथं सुद्धा जर आपण काहीतरी एरर प्रूनिंग बोललो तर ते त्याला क्लिअर करायला लागणार आहे, बरोबर. सिंटॅक्टिकली जर आपण तिथं नीट बोललो नाही तर तो आपल्याला क्रॉस क्वेश्चन करणार की तुझं हे बरोबर नाही आहे, हा पर्टिक्युलर पार्ट मला समजला नाही. तर तेच काम इथं कंपायलर करतोय. जर आपण काहीतरी एरर असणारा कोड जर इथं टाकला, फॉर एक्झाम्पल आपण सेमिकोलन मिस केला किंवा प्रिंटएफच्या जागेवर आपण प्रिंटएफ लिहिलंच नाही आणि दुसरा काहीतरी कोड लिहिला, तर कंपायलर तिथं पकडणार की कंपायलर सांगणार की हा तू सिंटॅक्स जो लिहिलाय तो चुकीचा आहे आणि तो मला काय समजला नाही, यु नीड टू फिक्स इट. ओके, आता बघा जर मी हा पार्ट परत कम्प्लीट केला आणि प्रिंट एपच्या जागेवर मी काय केलं, प्रिंट केलं, तर लगेच इथे एरर येतो.
यू नीड टू अंडरस्टँड एरर एज वेल. बरोबर, प्रोग्रामिंग करताना तुम्हाला फक्त प्रोग्राम असा पाठ नाही करायचा, एरर आला तर एरर कुठं आला हे पण समजलं पाहिजे, आणि एरर कसा शोधायचा तर एरर आल्यानंतर तुम्हाला त्या पर्टिक्युलर लाईनला तो सांगेल की एरर वाचून तुम्हाला समजलं पाहिजे की इन मेन फंक्शन अनडिफाइंड रेफरन्स ऑफ प्रिंट. मग प्रिंट चेक करायचं की आपण कुठल्या लाईनला प्रिंट वगैरे लिहिलंय का, तर तो काय सांगणार, इथं बघा लाईन नंबर 6 इथं प्रिंट झाली वॉर्निंग, आणि प्रिंट लाईनला त्याने हायलाइट केलंय, तर प्रिंटच्या ऐवजी तिथं काय असायला पाहिजे, प्रिंट एप असायला पाहिजे असं त्यांनी ग्रीन मध्ये तिथं सांगितलं सुद्धा टर्मिनलवर. कधी सांगितलं, कंपायलरला इनवोक केल्यानंतर. प्रोग्राम राईट केला पण प्रोग्राम राईट मध्ये एरर दिसला नाही, पण ज्यावेळेस कंपायलर तुम्ही रन करणार आणि कंपायलर सिंटॅक्टिकली पण चेक करणार, सिंटॅक्स चेक करणार काम कोणाचं आहे, कंपायलरचं. जर सिंटॅक्स बरोबर असेल तरच तुमची एक्झिक्युटेबल फाईल तयार होणार आहे, अदरवाइज यू विल गेट एरर्स ऑन कन्सोल. समजलंय? हे पण नीट लिहून घ्या की एरर येत असतो आणि एरर द्यायचं काम कोणाचं आहे, कंपायलरचं. सिंटॅक्स चेक करायचं काम कोणाचं आहे, कंपायलर या कंपोनंटचं. कंपायलर, त्याच्यानंतर लिंकर, लोडर, रॅम, हार्ड डिस्क, सीपीयू, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोणाच्या आहेत, ऑपरेटिंग सिस्टीमचे कंपोनंट्स आहेत. ओके, प्रत्येक लँग्वेजला कंपायलर असतो. विदाउट कंपायलर तुमचा प्रोग्राम कुठल्या पण लँग्वेजचा असू द्या, सी मध्ये असू द्या, सी प्लस प्लस असू द्या, जावा असू द्या, पायथॉन असू द्या, डॉट नेट असू द्या, प्रत्येक लँग्वेजमध्ये कंपायलर आहेच. कारण प्रत्येक लँग्वेज ही कशी आहे, ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये प्रोग्रामरला म्हणजेच डेव्हलपरला ती चांगल्या पद्धतीने राईट करता यावी अशा पद्धतीने त्या रिसर्चर्सने म्हणजेच डिनिस रिची, केन थॉम्सन, जावाचा बजार्निस रॉस्ट्रोप, सी प्लस प्लसचा जावाचा जेम्स गॉसलिंग, ह्या सगळ्या सायंटिस्टनी काय केलेलं आहे, ह्युमनला सोपं जावं म्हणजेच प्रोग्रामरला डेव्हलपरला सोपं जावं म्हणून त्या लँग्वेज तशा त्यांनी बनवल्यात. आणि ही लँग्वेज आपल्याला समजती की मेन पासून चालू होणार आहे, प्रिंट लिहिल्यानंतर हा मेसेज तिथं प्रिंट झाला पाहिजे, रिटर्न 0 लिहिल्यानंतर सक्सेसफुल टर्मिनेशन झालं पाहिजे, हे आपल्याला समजते. हे कम्प्युटरला समजतंय का? नाही. कम्प्युटरला काय समजणार आहे, फक्त 1010 बायनरी फॉर्मॅट. हा प्रोग्राम आतमध्ये गेल्यानंतर कसा बनणार आहे, सगळा 1010. समजले? कम्प्युटरला आपली लँग्वेज समजत नाही, त्याच्या भाषेमध्ये त्याची भाषा कुठली, फक्त 1010001 आणि 0 सिक्वेन्स मध्येच त्याला ती पर्टिक्युलर भाषा समजते. ओके, आतापर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? टूल चेन, प्रोग्राम एक्झिक्युशन, याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मी 1 मिनिट देतो तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही कन्फर्म करा की टूल चेन मध्ये तो पर्टिक्युलर कंपोनंट आपल्याला रिपीट करायचा असेल तर आपण करूयात. पण प्रोग्राम एक्झिक्युशन समजलंय, रॅम वरती प्रोग्राम रन होतो, प्रोग्राम सेव्ह कुठं होतो, तर हार्ड डिस्कवर. आणि हा सुद्धा इंटरव्ह्यूचा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन, रॅन्डम आन्सर द्यायचं नाही जिथं, आणि पूर्ण क्लिअर ठेवा. हे आपल्याला इथं दिसतं सुद्धा की कंट्रोल एस केल्यानंतर आपण काय होतोय, प्रोग्राम सेव्ह करतोय. मग सेव्ह करण्यासाठी त्याला काहीतरी जागा लागते, ती जागा कुठं असते, हार्ड डिस्कवर असते. बरोबर. आणि काल मी एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्हाला सांगितला होता की इन ऑपरेटिंग सिस्टीम देर आर ओनली 2 थिंग्स, वन इज फाईल अँड अनदर वन इज प्रोसेस. बरोबर. फाईल रिक्वायर स्पेसेस अँड प्रोसेस रिक्वायर प्रोसेस एज लाईफ, जी आपण अनुभवतो, जी स्टार्ट होते, वेटमध्ये असू शकते, रनिंग असू शकते, आणि किल पण होते, त्याला आपण म्हणतो प्रोसेस. आणि ह्या दोन गोष्टींमध्येच पूर्ण तुमची ऑपरेटिंग सिस्टीम चालत असते. फाईल रिक्वायर स्पेसेस प्रोसेस एज लाईफ विच वी कॅन ऑब्झर्व. प्रोसेस ऑलवेज कुठं असणार आहे, रन रॅम वरती. फाईल ऑलवेज कुठं स्टोअर असणार आहे, हार्ड डिस्क वर. काल आणि हा पार्ट सगळ्यांना क्लिअर आहे, प्रोग्राम रन कसा करायचा आहे, एरर कसे असतात, आणि स्टँडर्ड्स, हे स्टँडर्ड्स आहेत प्रोग्रामचे की प्रोग्राम चालू करताना हिडर फाईल ज्या आहेत, hashinclosestudio.h/stdio स्टँडर्ड इनपुट आउटपुट हिडर फाईल, ही हिडर फाईल काय सांगते तुम्हाला, स्टँडर्ड इनपुट आउटपुटचे स्टँडर्ड ज्या फाईल्स आहेत, प्रिंटएफचा सुद्धा कोड आहे, तो कशात लिहिला गेलेला आहे, या पर्टिक्युलर हिडर फाईल मध्ये. आणि तो आपण फक्त ही हॅशिंग इन्क्लूड म्हणजे
आपण याच्यासाठी कोड राईट करत बसलो नाही. प्रिंट एफ, स्कॅन एफ हे सगळे प्रीडिफाईन्ड फंक्शन आहेत लँग्वेज. आपण फक्त ते इन्क्लूड करून रेफर करतोय त्याला. त्याला काहीतरी पर्टिक्युलर पॅरामीटर जे एक्सपेक्टेड होतं ते आपण पास केले आणि इथं आपण तो प्रोग्राम 5 लाईनचा प्रिंट केला. समजलं? तर ऑलमोस्ट सगळ्या प्रोग्राम मध्ये आपल्याला ही हेडर फाईल असणार, म्हणजे असणारच. आणि ही हेडर फाईलचा जो कोड आहे, म्हणजे प्रिंट एफचा जो कोड आहे, तो इंटरनली कंपाइलर ज्या वेळेस रन करतो ना, तर व्हेरी फर्स्ट आणखी एक तिथं कंपोनंट येतो, प्री प्रोसेसर. तर कंपाइलर ज्या वेळेस आपण कंपाइलरला सांगतो की हा प्रोग्राम कन्वर्ट कर मशीन लँग्वेज मध्ये आणि त्याचा सिंटॅक्स चेक कर, तर ते झाल्यानंतर तो हॅशिंग क्लू स्टडिओ डॉट एच जे आपण लिहिलंय ना, तर तिथं त्या पर्टिक्युलर सगळ्या फाईलचं कंटेंट आपल्याला इथं दिसतं. म्हणजेच प्रिंट एफचं पण कोड तिथं ऑटोमॅटिकली प्रोग्राम मध्ये ऍड होतो. म्हणजेच आता जर तुम्ही 5 लाईनचा प्रोग्राम लिहिलाय, तर हॅशिंग क्लू स्टडिओ डॉट एच मध्ये जेवढं पण कोडिंग आहे प्रीडिफाईंड, ते सगळं याच्यामध्ये ऍड होणार आहे. म्हणजे इंटरनल सिस्टीम मध्ये रन होताना तुमचा प्रोग्राम 5 लाईनचा नाही राहणार. 5 म्हणजे ह्या 8 लाईनचा नाही राहणार, त्याच्यामध्ये हे ऍडिशनल येणार आहे स्टडी डॉट आय ओ डॉट एच ची फाईल कंटेंट. ओके, तर हे सगळे इंटरनली, हे तुम्हाला बुक्स मध्ये अनुभवायला भेटणार नाही किंवा बुक्स मध्ये समजणार सुद्धा नाही की प्री प्रोसेसर काय करतंय. एसटीडी डॉट एसटीडीआयओ डॉट एच ही जी फाईलचं कंटेंट आहे, ते सगळं तुम्ही ज्यावेळेस ही फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये या सगळ्या गोष्टी होतात. प्रोग्राम रन करतो जीसीसी, त्याच्यानंतर ह्या हेडर फाईलचा पण कोड तो इंटरनली ऍड करतो आणि त्याच्यानंतर ऍड केल्यानंतर त्याला पूर्ण तो बायनरी फॉर्मॅट मध्ये बनवतो. बायनरी फॉर्मॅट म्हणजेच त्या सगळ्या फाईलचं जे कंटेंट असणार आहे तो ह्युमन अंडरस्टँडेबल राहणारच नाही. त्याचं व्हिज्युअलायझेशन असं असेल काहीतरी 101010101 असं काहीतरी. तुमचा जो आतमध्ये कोड जो आहे तो सगळा काय होणार आहे ह्या पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये बांधणार. समजलंय? आणि ही लँग्वेज कोणाला समजते? ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच मशीन. तुमचं ऑपरेटिंग सिस्टीमला ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅट समजत नाही, त्याला ऑलवेज काय समजते? बायनरी लँग्वेज विच इज ओनली रिटर्न इन 10 फॉर्मॅट. 1 म्हणजे तो फ्लॅग ट्रू आहे आणि 0 म्हणजे तो फ्लॅग फॉल्स आहे. तर याच्यावरती पण आपला नेक्स्ट काही सेशन्स होतील की 1 हा काय रिप्रेझेंट करतो इंटरनल सिस्टीम मध्ये, 0 काय रिप्रेझेंट करतो, आणि याच्यामध्ये मग बिट वाईज ऑपरेटर नावाचा एक कन्सेप्ट याच्यामध्ये आणखी डिटेल शिकण्यासाठी आहे. ओके, हे समजले 5 लाईनचा प्रोग्राम एक्झिक्युट कसा होतो इंटरनली आणि व्हेरी फर्स्ट प्रोग्राम मध्ये आपण तो कसा राईट केलाय, सिंटॅक्स कसा असणार आहे, एरर कसा रीड करायचा आहे, आणि स्टँडर्ड असतात लँग्वेजचे. प्रत्येक लँग्वेजचे स्टँडर्ड असतात. आपली स्वतःची लँग्वेज जी असतात मराठी लँग्वेज, याच्यामध्ये पण स्टँडर्ड्स असतात की आपण काय करतो, आपल्याकडे पण स्टँडर्ड असते ही पर्टिक्युलर लाईन अशाच लँग्वेज मध्ये बोलली गेली पाहिजे. बरोबर? आपण पण त्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये आपले कीवर्ड्स डिझाईन केलेले आहेत. आपली जी उजळणी असते किंवा व्याकरण असतं मराठी, याच्यामध्ये आपण त्या स्टँडर्ड्स गाईडलाईन्स लावून ठेवलेल्या आहेत आणि त्या आपण जशा शिकतो तसं तसं आपली लँग्वेज परफेक्ट बनत चालते. तेच सी लँग्वेज मध्ये पण आहे. सी लँग्वेजने त्याची स्टँडर्ड गाईडलाईन्स किंवा त्याची उजळणी डिफाईन करून ठेवली की हे पर्टिक्युलर कीवर्ड्स असतील 32 आणि ते तुमच्या सी लँग्वेज मध्ये युज करायचे. ती झाली तुमची सी लँग्वेजची उजळणी. ओके, तर कुठल्या पण लँग्वेजचं जे परफेक्शन असतं ते तुम्ही इथं कम्पेअर करू शकता की यू कॅन कन्सिडर इट ॲज यू आर लर्निंग न्यू कम्युनिकेशन लँग्वेज. म्हणजे इंग्लिश लँग्वेज शिकतोय आपण असं कन्सिडर करा आणि त्यालाच कम्प्युटर लँग्वेजशी कम्पेअर करा. ओके, त्या सगळ्या गोष्टी जशा जशा लँग्वेज मध्ये आपल्याला लागतात त्या सगळ्या गोष्टी इथं टेक्निकल लँग्वेज मध्ये सुद्धा टाकल्या गेलेल्या आहेत. समजलंय? तर हे होतं प्रोग्राम कसा रन होतो आणि त्याच्या रिलेटेड. तर चॅटमध्ये क्वेश्चन्स वगैरे असतील तर हायलाइट करा, तुम्ही अनम्यूट करून पण बोलू शकता. आत्तापर्यंतच जे झालंय त्याच्या रिलेटेड, तर त्याच्यानंतर आपल्याला थोडासा न्यू टॉपिक पण बघायचा आहे आज, डेटा टाइप. क्वेश्चन्स आहेत का कोणाला? असतील तर चॅट मध्ये टाका किंवा अनम्यूट करून पण विचारा. ओके,
तर आय होप तुम्हाला फर्स्ट प्रोग्राम रन कसा करायचा, त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी प्रीरिक्विजिट आहेत, टूल सेट कुठले प्रीरिक्विजिट आहेत हे समजलंय, आणि यू आर रेडी टू स्टार्ट विथ द कोडिंग. ओके, तर याच्यानंतर आपले खूप सगळे प्रोग्राम्स वगैरे होतील. तर हे आहे की तुम्ही हँड्स ऑन, टेक्निकल हँड्स ऑन त्याच्यावरती ठेवायचे, नोट्स वगैरे प्रिपेअर करणं, बुक्स रेफर करणं, रेफरन्स बुक जे तुम्हाला इथं सांगितले जाणार आहेत तर ते प्रेफर करणं, आणि ऑनलाईन स्वतःला अपडेट ठेवणं की हा पर्टिक्युलर कन्सेप्ट आहे तर तो मला समजलाय का, त्याच्यासाठी मी तो पर्टिक्युलर प्रोग्राम इथं जो तुम्हाला सांगितला होता तो केलाय का. तर आणि असाइनमेंट ज्या तिथं सांगितल्या जातील त्या तुम्ही आता थोडा स्पीड वाढेल, म्हणजे काल एकच प्रोग्राम मी तुम्हाला सांगितला तर इथून पुढे 2, 3, 4, 5 असे प्रोग्राम्स तुमचे डेली होतील आणि ते तुम्हाला असाइनमेंट म्हणून करायला लागतील असं असं एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडून पण की तुम्ही प्रोग्राम ते करताय. ओके, तर याच्यामध्ये हा झाला व्हेरी फर्स्ट प्रोग्राम. कालचं एक फक्त डाऊट मी क्लिअर करतो की डाऊट म्हणण्यापेक्षा फक्त 7 जणांनी तिथं असाइनमेंट टाकले तर बाकीच्यांनी पण ट्राय करा की यू आर कम्प्लिटिंग दॅट असाइनमेंट. आणि असं आन्सर तर कोणीच देऊ नका की माझ्याकडे लॅपटॉप नाही म्हणून मला कोडिंग करता येत नाही. मुलांनी तिथं तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता की जवळपास सगळ्यांनी मोबाईल वरती कोडिंग केलेलं आहे. ओके, तर हे मोबाईल जरी असेल तुमच्याकडे तरी यू कॅन कंटिन्यू विथ दिस कोडिंग. चालेल. तर ओके, तर नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आपल्याला चालू करायचंय डेटा टाईप अँड आयडेंटिफायर. ओके, तर जसं मी सांगितलं की प्रोग्रामिंगचा हिस्ट्री जो आपण काल पाहिलं होतं तर BEPBCPL या ज्या लँग्वेजेस होत्या ज्या 1972 आधी होत्या त्याच्यामध्ये काय होतं की डेटा टाईप नावाचं कन्सेप्ट नव्हतं, म्हणजेच काही त्यांच्याकडे युनिट नव्हतं की हा पर्टिक्युलर सिंटॅक्सला ही पर्टिक्युलर मेमरी लागेलच असं काहीच नव्हतं, म्हणजे रॅन्डम मेमरी मॅनेजमेंट होतं, असं फिक्स सिनेरिओ किंवा स्टँडर्डायझेशन त्यांच्याकडे नव्हतं. आणि तो प्रॉब्लेम सी लँग्वेज मध्ये सॉल्व्ह केलाय. सॉल्व्ह कोणी केलाय तर डेनिस रिचेने. ओके, 1972 तर त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलाय. त्याच्या आधी डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट नव्हता आणि त्याच्यामुळे कुठले प्रॉब्लेम येत होते तर मेमरी मॅनेजमेंट एफिशियंट नव्हतं, कारण डेटा टाईप मध्ये त्यांनी जो कन्सेप्ट ऍड केला याच्यामध्ये प्रत्येक व्हेरिएबलला किंवा प्रत्येक डेटा टाईपला ठराविक मेमरी असेल आणि त्याला पर्टिक्युलर रेंज पण असेल. एखादा डेटा टाईप जर तुम्ही इंटीजर म्हणून घेतला तर इंटीजरला काहीतरी ठराविक साईज असेल आणि त्या पर्टिक्युलर इंटीजरला ठराविक मेमरी असेल. याच्यामुळे काय व्हायला लागलं की रॅम जो युसेज होता, कारण रॅम मध्ये एकच पर्टिक्युलर प्रोग्राम आहे का, नाही. हे बघा की ज्यावेळेस आपण रॅम मध्ये हा प्रोग्राम जी सीसी बनवला त्याच्यानंतर डॉट आउट फाईल बनली, डॉट आउटला एक्झिक्युटेबल बनवलं, तर याच्यानंतर हा प्रोग्राम तुमचा रॅम वरती गेला आणि रन झाला. पण रॅम मध्ये एकच प्रोग्राम असतो का, नाही. याच्यामध्ये असंख्य प्रोग्राम्स रन होत असतात, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमचे सुद्धा स्वतःचे प्रोग्राम्स असतात जे मल्टिपल प्रोग्राम्स ऑटोमॅटिकली इथं रन होत असतात आणि ते रनिंग कंडिशनला असतात. कुठपर्यंत असतात, जोपर्यंत तुम्ही तुमचा लॅपटॉप बंद करत नाही तोपर्यंत. तर रॅम जी असते 4GB रॅम, 8GB रॅम याच्यानुसार तुमचा कम्प्युटरचा स्पीड सुद्धा अवलंबून असतो, तुमची रॅम किती फ्री आहे आणि त्याच्यामध्ये किती प्रोग्राम्स तुम्ही रन करताय. खूप सगळे प्रोग्राम्स रन करतायत तुम्ही, म्हणजेच खूप सगळे ऑपरेशन किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले तर काय होणार आहे, रॅमला मेमरी जागा त्याला कमी भेटेल आणि कमी जागा भेटल्यानंतर तुमचं एकतर मोबाईल हँग होईल किंवा तुमचं लॅपटॉप हँग होईल अशा गोष्टी त्याच्यामध्ये होतात. मोबाईलमध्ये सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम असते, मोबाईलमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असते विच इज रिटन इन जावा लँग्वेज. अँड्रॉइड हे सगळं जावापासून आलेलं. ओके, त्याच्यानंतर हे तर मी तुम्हाला सांगितलंय की लिनक्स असू द्या, त्याच्यानंतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असू द्या, मॅक ऑपरेटिंग सिस्टीम असू द्या, याचा सगळा जो जनक आहे तो कोण आहे, डेनिस रिची काय. तर त्यांनी जर सी लँग्वेज काढलं नसतं तर ह्या ऑपरेटिंग सिस्टीम आल्याच नसतं, कारण डेनिस रिची केन थॉम्सननी युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आणली ज्यावेळेस सी लँग्वेज त्यांनी डिझाईन केली. पॅरलली दे आर वर्किंग ऑन डिझाईनिंग ऑपरेटिंग सिस्टीम आणि ऑपरेटिंग सिस्टीम आल्यानंतर
त्यांनी तो कोड ओपन सोर्स केलाय, म्हणजे कुणी पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकतं असं त्यांनी ओपन सोर्स केला. आणि ओपन सोर्स केल्यानंतर विंडोज वाल्यांनी तो कोड ब्लॉक घेऊन त्यांचं काहीतरी फीचर ऍड केलं आणि त्याला विंडोज नाव दिलं. लिनक्स वाल्यांनी म्हणजेच लिनक्स स्टोर वाल्यांनी काहीतरी आणखी ऍडिशनल त्याच्यामध्ये कोड ब्लॉक टाकला आणि त्याला लिनक्स नाव दिलं. स्टीव्ह जॉब्सनी त्याला मॅक नाव दिलं. तर त्यांनी त्याच्यावरती एक ऍडिशनल लेअर चढवला, म्हणजे कोर जो आहे तो युनिक्सच आहे पण त्यांनी ऍडिशनल लेअर त्याच्यावरती चढवला, म्हणजे की ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केल्यानंतर त्याचं बिहेवियर कसं चालावं याच्यासाठी त्यांनी ऍडिशनल कोड त्याच्यामध्ये ऍड केला त्या ओपन सोर्स कोडवरून. आणि ह्या तीन ऑपरेटिंग सिस्टीम बनल्या ज्या आज जगभरातल्या सगळ्याच मशीनवरती दिसायला भेटतात. आणि त्याच्यानंतरच त्याचंच इनोव्हेशन पुढे चालून अँड्रॉइड ओएस, iOS हे सगळे मोबाईलचे पण नवीन इन्व्हेन्शन त्याच्यामध्ये आले. पण जो मेन कॉन्ट्रीब्युटर होता तर तो 1972 ला सी लँग्वेज जर आलं नसतं तर या सगळ्या गोष्टी आल्या नसत्या कदाचित, किंवा वेगळं चित्र काहीतरी तिथं असत. तर मेन सांगायचा मुद्दा काय की सी लँग्वेज हा कोर पार्ट आहे, सी लँग्वेज प्रत्येक ठिकाणी यूज होतो. ओके. आणि डेटा टाईप जो कन्सेप्ट आहे हा आधी नव्हता 1972 च्या आधी. ज्या बी लँग्वेज, BCPL लँग्वेज जे आपण हिस्ट्री शिकताना शिकलोय ना काल, की बिफोर 1972 वेअर डिझायनिंग टू द सी लँग्वेज बाय डेनिस रिची देर आर फ्यू अदर लँग्वेजेस बी आणि BCPL. तर याच्यामध्ये डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट नव्हता. डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट पहिल्यांदा सी लँग्वेज मध्ये आणला विथ सम ऍडिशनल बिहेवियर, म्हणजे डेटा टाईप तर आणलंच पण त्यांनी आणखी पण फीचर्स आणले, फंक्शन्स आणलं, त्याच्यानंतर हेडर फाईल नावाचा कन्सेप्ट आणला, स्ट्रक्चर आणलं, इनम आणलं, असे पॉइंटर आणला जिथं आपण मेमरी रिलेटेड पॅरामीटर्स ऍक्सेस करू शकतो. आणि ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा त्यांनी बनवली, त्याला नाव दिलं पहिल्या ऑपरेटिंग सिस्टीमला युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. आणि युनिक्सलाच मदर ऑफ ऑल ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं जात, कारण युनिक्स पासूनच नंतर विंडोज, मॅक आणि लिनक्स या तीन ऑपरेटिंग सिस्टीम आलेल्या. ओके. तर डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट, जसं मी परत एकदा रिपीट करतोय की डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट पहिल्यांदा कशात आलाय, सी लँग्वेज मध्ये. ओके. आणि याच्यानंतर ज्यावेळेस प्रोग्राम आपण लिहिणार आहे तर प्रत्येक ठिकाणी डेटा टाईप असणार हे पण लक्षात ठेवा. विदाउट डेटा टाईप यू कॅन नॉट राईट एनी प्रोग्राम. डेटा टाईप आपल्याला घ्यायलाच लागणार. कुठलं पण प्रॉब्लेम स्टेटमेंट आलं की दोन इंटीजरची ऍडिशन करा तर आपल्याला तिकडे लगेच दोन इंटीजर घ्यायला लागतील. दोन फ्लोटचा मल्टिप्लिकेशन करा तिथं आपल्याला डेटा टाईप घ्यायलाच लागणार आहे. दोन फ्लोट तिथं आपल्याला डिझाईन करायला लागतील. त्याच्यानंतर डेटा टाईपमध्ये ऍरे पण असतो, कॅरेक्टर पण असतं, आपण स्ट्रिंग पण स्टोअर करू शकतो. स्ट्रिंग म्हणजे स्ट्रिंग कॅन बी एनिथिंग, म्हणजे हे जे पर्टिक्युलर वर्ड किंवा सेंटेन्स आहे हे पण काय स्ट्रिंग आहे, बरोबर. कॅरेक्टर स्ट्रिंग, याच्यामध्ये मल्टिपल कॅरेक्टर्स आपण टाकले तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला डेटा टाईप लागतो. तर डेटा टाईप इज असोसिएटेड विथ ऑल व्हेरिएबल्स. ओके. तर ही डेफिनेशन तुम्ही तिथं लिहू शकता, इच व्हेरिएबल इन सी हॅज असोसिएटेड डेटा टाईप. प्रत्येक व्हेरिएबलला डेटा टाईप असतो म्हणजे असतोच. त्याच्यानंतर इच डेटा टाईप रिक्वायर्स डिफरंट अमाऊंट ऑफ मेमरी. जसं मी सांगितलं की प्रत्येक डेटा टाईपला एक वेगळी मेमरी लागणार आहे. आणि मेमरी आपण कशी स्टोअर चेक करू शकतो, साईज ऑफ ऑपरेटरनी. तर सी लँग्वेजने एक सिंटॅक्स दिला आहे आपल्याला साईज ऑफ नावाचा, जो यूज करून आपण त्या पर्टिक्युलर डेटा टाईपला किती साईज असाईन झाली हे आपण चेक करू शकतो. ते आपण आता प्रोग्रामॅटिकली बघणार आहे. पण ह्या ज्या थेरॉटिकल कन्सेप्ट इथं लिहिल्यात की डेटा टाईप म्हणजे काय, इच व्हेरिएबल इन सी हॅज असोसिएटेड डेटा टाईप. दुसरं स्टेटमेंट काय की इच डेटा टाईप रिक्वायर डिफरंट अमाऊंट ऑफ मेमरी. प्रत्येक डेटा टाईपला एक काहीतरी मेमरी असणार आहे. त्याच्यानंतर त्या डेटा टाईपला काहीतरी साईज पण असणार, म्हणजे इंटीजर जर आपण घेतला तर खूप मोठा नंबर त्याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो का, तर याचा आन्सर नाही. तर त्याच्यामध्ये पण त्याची साईज असते, त्या पर्टिक्युलर साईज मधलाच व्हेरिएबल किंवा इंटीजर व्हॅल्यू तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. जर खूप मोठी पाहिजे असेल तर मग टाईप मॉडिफायर्स असा पण एक सी लँग्वेज मध्ये कन्सेप्ट आहे, तो आपण हळूहळू आता पुढे जाताना घेणार आहे की टाईप मॉडिफायर्स कुठले आणि आपण डेटा टाईपचा टाईप मॉडिफाय करू शकतो. तर त्याच्यामध्ये अनसाइंड, साइंड, लॉंग, शॉर्ट असे पण टाईप मॉडिफायर्स आहेत. म्हणजे आपण त्याचा स्कोप पण वाढवू शकतो की त्या पर्टिक्युलर रेंजच्या बाहेरचा जर आपल्याला व्हेरिएबल्सची व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर आपण टाईप मॉडिफायर्स तिथं यूज करू शकतो. ओके.
त्याच्यानंतर ओके हा से ही लाईनचं पण अंडरस्टँडिंग, ही पहिली लाईन आहे हो तुम्हाला समजली असेल की डेटा टाईपला एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ मेमरी लागते. ओके त्याच्यानंतर अँड हॅज सम स्पेसिफिक ऑपरेशन विच कॅन बी परफॉर्म ओव्हर इट, तुम्ही त्याच्यावरती कुठले पण ऑपरेशन करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक ऍडिशनचा एक्झाम्पल घ्या की ऍडिशन ऑफ टू इंटीजर, ऍडिशन ऑफ टू इंटीजर आपण एक प्रोग्रामच आहे पण याच्यासाठी डेटा टाईप समजणं इम्पॉर्टंट आहे. तर ऍडिशन ऑफ टू इंटीजर्स हा एक प्रॉब्लेम स्टेटमेंट दिला, याच्यामध्ये तुम्हाला दोन डेटा टाईप घ्यायला लागतील, कुठले दोन इंटीजर तुम्हाला घ्यायला लागतील आणि त्याच्यानंतर एक जी ऍडिशन आली तो स्टोअर करण्यासाठी एक रिझल्ट नावाचा पण डेटा टाईप तुम्हाला स्टोअर करायला लागेल. कारण दोन इंटीजरची ऍडिशन केल्यानंतर आउटपुट जे येईल ते पण काय असणार, इंटीजरच असणार. फॉर एक्झाम्पल 4 + 5 हे केल्यानंतर आउटपुट किती येते, 9. 9 इज ऑल्सो इट सेल्फ ऍज अ इंटीजर, त्याच्यामुळे तीन इंटीजर्स तिथे तुम्हाला घ्यायला लागते. तर आपण कुठलं पण प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगितलं तर त्याच्यामध्ये डेटाचा टाईप येणारच आहे, म्हणजे आहेच, आणि त्याच मिनिंग आहे इच व्हेरिएबल इन सी ऍज असोसिएटेड डेटा टाईप. ओके त्याच्यानंतर प्रत्येक डेटा टाईपला काहीतरी मेमरी असणार, प्रत्येक डेटा टाईपवर आपण स्पेसिफिक ऑपरेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, असे मल्टिपल एक्झाम्पल्स. ओके तर डेटा टाईप काय आहे समजलंय, डेटा टाईपला काहीतरी मेमरी असणार. मग पुढचा क्वेश्चन की सी लँग्वेज मधले कुठले कुठले डेटा टाईप आहेत, तर सी लँग्वेज मधले पॅरेंट टाईप त्याचे तीन पडतात. त्याला तुम्ही पहिल्या डेटा टाईपला म्हणू शकता प्री डिफाईन्ड डेटा टाईप किंवा प्रायमरी डेटा टाईप, याला दुसरं नाव काय, प्रायमरी डेटा टाईप. हे तुमच्या नोट्स मध्ये आलं पाहिजे, काही नोट्स तुम्हाला भेटणार आहेत जसं जसं आपण पुढे जाऊ तेव्हा, पण आता पण तुम्ही शिकत असताना या नोट्स तुमच्या रफ नोटबुक मध्ये टाका की डेटा टाईप म्हणजे काय, डेटा टाईप कुठल्या टाईपचे असतात आणि त्याची साईज वगैरे प्रोग्रामॅटिकली आपण चेक करू शकतो का. तर त्याचा आन्सर येस, विथ साईज ऑफ ऑपरेटर यू कॅन चेक व्हॉट इज साईज ऑफ इंटीजर ऑर व्हॉट इज साईज ऑफ कॅरेक्टर, त्या पर्टिक्युलर डेटा टाईपची साईज आपण चेक करू शकतो. तर पॅरेंट तीन याचे डेटा टाईपचे सब टाईप्स आहेत, एक प्रीडिफाईन्ड डेटा टाईप, त्यालाच तुम्ही प्रायमरी डेटा टाईप पण म्हणू शकता. प्रीडिफाईन्ड डेटा टाईप मध्ये 5 सब टाईप येतात. पहिला येतो कॅरेक्टर, ज्याच्यामध्ये आपण कॅरेक्टर स्टोअर करू शकतो. दुसरा येतो इंटीजर, ज्याच्यामध्ये आपण इंटीजर व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. तिसरा येतो फ्लोट, ज्याच्यामध्ये आपण फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू विथ सिंगल प्रिसिजन. फ्लोटिंग व्हॅल्यू कशी असते रे, 1.23 समथिंग लाईक दॅट. ओके अशी फ्लोटिंग व्हॅल्यू यू कॅन स्टोअर इन फ्लोट डेटा टाईप. त्याच्यानंतर डबल प्रिसिजन असेल, म्हणजेच सिंगल प्रिसिजन पेक्षा मोठा नंबर विथ डबल प्रिसिजन, तो आपण जर स्टोअर करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही डबल डेटा टाईप यूज करू शकता. आणि व्हाईड मीन्स नथिंग, पण व्हाईड सुद्धा एक डेटा टाईप आहे. ओके व्हाईड हॅज नो एनी रिटर्न टाईप, पण व्हाईट सुद्धा एक इटसेल्फ डेटा टाईप आहे आणि त्याला आपण काय तो कुठल्या कॅटेगरी मध्ये येतो, प्रीडिफाईन्ड डेटा टाईप मध्ये. तर याच्यामध्ये कॅर, इंट, फ्लोट, डबल आणि व्हाईट हे कुठल्या डेटा टाईपच्या कॅटेगरी मध्ये येतात, प्रीडिफाईन्ड डेटा टाईप किंवा प्रायमरी डेटा टाईप मध्ये. व्हेरी बेसिक डेटा टाईप हा पहिला प्रकार, याच्यामध्ये 5 सब टाईप आलेत. ओके त्याच्यानंतर दुसरा डेटा टाईपचा टाईप आहे डिराईव्ह डेटा टाईप. याच्यामध्ये जे प्रीडिफाईन्ड डेटा टाईप होते, म्हणजे जे वरती पाच सब नेम्स आपण इथं लिहिलेत, कॅरेक्टर, इंटीजर, फ्लोट, डबल, वाईड, याच्यापासून डिराईव्ह झालेले जे डेटा टाईप आहे त्याला आपण काय म्हणतो, डिराईव्ह डेटा टाईप. आणि डिराईव्ह डेटा टाईप मध्ये 3 सब टॉपिक येतात, अरे, पॉइंटर आणि फंक्शन. ओके तर हे इन डिटेल होईल ज्यावेळेस आपण अरे, पॉइंटर आणि फंक्शन्सला टच करणार त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट टॉपिकला, तर त्यावेळेस हे आणखी डिटेलमध्ये होणार आहे. फक्त आता समजण्यासाठी लिहून घ्या की डेटा टाईपचे मेजर तीन टॉपिक पडणार आहेत, एक प्रीडिफाईन्ड डेटा टाईप ऑर प्रायमरी डेटा टाईप म्हणू शकता पहिल्या डेटा टाईपच्या टाईपला. त्याच्यामध्ये 5 सब टाईप्स येतात, कॅर, इंट, फ्लोट, डबल आणि व्हाईड. त्याच्यानंतर दुसरा जो डेटा टाईप आहे त्याला डिराईव्ह डेटा टाईप म्हणतो. डिराईव्ह डेटा टाईप आर नथिंग बट डिराईव्ह फ्रॉम द प्रीडिफाईन्ड डेटा टाईप्स, म्हणजेच कॅरेक्टर, इंट, फ्लोट, डबल आणि व्हाईड याच्यापासून नवीन जे डेटा टाईप्स बनलेत, म्हणजे डिराईव्ह झालेत, त्याच्या नावातच बघा डिराईव्ह झालेत, कोणापासून तर प्रीडिफाईन्ड डेटा टाईप पासून.
तर त्याला आपण काय म्हणतो डिराइव डेटा टाइप. आणि त्याच्यामध्ये तीन सब टाइप्स येतात, अरे, पॉइंटर आणि फंक्शन. त्याच्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे, तिसरा जो सब पॉइंट आहे टाइप डेटा टाइप मधला, त्याला आपण म्हणतोय युजर डिफाइंड डेटा टाइप. आणि त्याच्यामध्ये परत तीन सब टॉपिक्स येतात, स्ट्रक्चर, इनम आणि युनियन. तर स्ट्रक्चर आणि युनियन किंवा युजर डिफाइंड डेटा टाइप याच्यामध्ये याचं मिनिंग काय की युजरला लागताय त्या फॉर्मॅटमध्ये मॉडिफिकेशन करून जो डेटा टाइप बनवला गेलाय त्याला आपण काय म्हणतो युजर डिफाइंड डेटा टाइप. युजर डिफाइंड, युजरने डिफाइन केलेला. याच्यामध्ये स्ट्रक्चर, इनम आणि युनियन हे तीन सब टाइप येतात. आणि स्ट्रक्चर हा जो युजर डिफाइंड डेटा टाइप असतो ना, विच इज कॉम्बिनेशन ऑफ प्रीडिफाइंड डेटा टाइप प्लस डिराइव्ड डेटा टाइप, म्हणजे त्याच्यामध्ये असं पण असेल की स्ट्रक्चर जो आहे त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चर मध्ये एक इंटीजर असेल, एक फ्लोट असेल, एक अरे असू शकतो, एक पॉइंटर असू शकतो. म्हणजेच याच कॉम्बिनेशन, ए प्लस बी च कॉम्बिनेशन जे असतं ते कशामध्ये असणार, युजर डिफाइंड डेटा टाइप मध्ये. ए प्लस बी काय म्हटलंय मी, ए काय प्रीडिफाइंड ऑर प्रायमरी डेटा टाइप, बी काय डिराइव डेटा टाइप, याचं कॉम्बिनेशन तयार करून युजर डिफाइंड डेटा टाइप हा तिसरा डेटा टाइप बनलाय. त्याच्यामध्ये तीन सब टाइप्स आहेत, स्ट्रक्चर, इनम आणि युनियन. ओके, तर हेच इथं डायग्रामॅटिकली आपण एका इमेज मध्ये दाखवलंय. तर डायग्राम ओपन करतो मी. ओके, तर ह्या ही जी डायग्राम आहे ही सगळ्यांनी नोटबुक मध्ये काढून ठेवायची. डेटा टाइप पॅरेंटला, त्याच्यानंतर त्याचे तीन सब टाइप, प्रिमिटिव्ह डेटा टाइप, दुसरा डिराइव्ड, तिसरा युजर डिफाइन. प्रिमिटिव्ह मध्ये पाच सब टाइप्स, परत कॅरेक्टर, इंटीजर, फ्लोट, डबल आणि वाईड. कॅरेक्टर मध्ये कॅरेक्टर स्टोअर करतो, इंटीजर मध्ये इंटीजर स्टोअर करतो, फ्लोट मध्ये फ्लोट स्टोअर करतो, डबल मध्ये डबल स्टोअर करतो. वाईड इज अँड वाईट डज नॉट हॅव एनी रिटर्न टाईप. त्याच्यानंतर डिराइव्ड डेटा टाईप जो प्रायमरी डेटा टाईप किंवा प्रिमिटिव्ह डेटा टाईप पासून डिराइव्ड केला गेलाय त्याला आपण म्हणतो डिराइव्ड डेटा टाईप. आणि त्याच्यामध्ये तीन सब टाईप्स येतात, अरे, पॉइंटर आणि फंक्शन. ओके, त्याच्यानंतर युजर डिफाइन डेटा टाईप विच इज कॉम्बिनेशन ऑफ प्रिमिटिव्ह डेटा टाईप प्लस डिराइव्ड डेटा टाईप. युजर डिफाइन मध्ये हे दोन्ही पण येतात, प्रिमिटिव्ह पण डिराइव्ड पण. आणि त्याचे सब टाईप पडतात तीन, इनम, स्ट्रक्चर आणि युनियन. युजर डिफाइन डेटा टाईप युजरने स्वतःच्या यूजसाठी डिफाइन केलेले डेटा टाइप त्याला आपण काय म्हणतो युजर डिफाइन डेटा टाइप विच इज कॉम्बिनेशन ऑफ प्रिमिटिव्ह प्लस डिराइव्ड. हा ऍडव्हान्स डेटा टाईपचा प्रकार आहे. ओके, याच्यामध्ये तीन सब टाईप्स, इनम, स्ट्रक्चर आणि युनियन. हे लिहून झाले सगळ्यांचं. ही डायग्राम सगळ्यांची झाली का? त्याच्यानंतर आपल्याला एक छोटासा प्रोग्राम बघायचा, ऍडिशन ऑफ टू इंटीजर. डन सर. ओके, थँक यू. तर ही डायग्राम पण तुम्हाला ग्रुपवर भेटेल. त्याच्यानंतर ती टूल चेनची डायग्राम पण ग्रुपवरती ऑलरेडी मी टाकली. डेटा टाईपची डायग्राम आज मिळेल तुम्हाला ग्रुपवरती किंवा गुगल ड्राईव्ह वरती. तुमचे ईमेल्स आमच्या ऍडमिन टीमकडे, तुम्ही जर ईमेल्स तुमचे प्रोव्हाइड केलेले असतील तर त्या ईमेल्स थ्रू पण तुम्हाला मेल येत जाईल त्याचा, की स्टडी मटेरियल कुठे आपण स्टोअर केलं तर त्याचा ऍक्सेस तुम्हाला भेटेल विथ रेकॉर्डिंग ऍक्सेस एज वेल. आता आपण काय करतोय, आपल्या सी लँग्वेजच्या जर्नी मध्ये आणखी न्यू प्रोग्राम्स आपण स्टार्ट करतोय. ओके, तर जसं मी सांगितलं की हे तुमचं जे मॉड्यूल आहे, स्टँडर्ड इनपुट आउटपुट फाईल, त्याच्यानंतर एंट्री पॉइंट फंक्शन, त्याच्यानंतर रिटर्न झिरो. तर ह्या हा फॉर्मॅट तुमचा प्रत्येक प्रोग्राम चालू करताना सुरुवातीच्या लेवलला एवढा तरी झालाच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जो प्रॉब्लेम स्टेटमेंट चाललाय त्याच्यासाठी तुम्ही प्रोग्रामिंग ऍड करायचे. म्हणजे प्रोग्राम चालू करताना बरेच लोक असं करतात की हॅश इन्क्लूड स्टडिओ डॉट एच,
त्याच्यानंतर मग जसं जसं आठवण ना आपल्याला तसं तसं आपण ऍड करतो. ओके, पण तसं करायचं नाही, म्हणजे जसं आठवल तसं असं काहीतरी इंटमेन करणार, नंतर हे क्लोज करणारच नाही खालचं, इथूनच चालू करणार प्रिंट एफ किंवा इंट असे व्हेरिएबल वगैरे घेणं, नंतर एक एंटर एंटर मारणार, काहीतरी टाईप करणार आणि नंतर क्लोज करणार, असं कधीच प्रोग्राम करायचं नाही, तो रन होत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सगळे एरर येणार. तर प्रोग्राम आपला एवढा क्लीन असला पाहिजे की पहिल्या अटेम्प्ट मध्येच प्रोग्राम कंपाईल झाला पाहिजे, कंपाईल झाला पाहिजे विथ नो एरर. आपल्या प्रोग्राम मध्ये कधी एरर आलाच नाही पाहिजे, एवढं परफेक्शन तुमचा हँड्स ऑन असला पाहिजे. त्याला आपण प्रोग्रामर म्हणू शकतो किंवा डेव्हलपर म्हणू शकतो. कारण थेरॉटिकल गोष्टींवरती थोडा कमी भर द्या, पण प्रोग्राम असणं किंवा प्रोग्राम तुम्हाला परफेक्ट येणं हे खूप इम्पॉर्टंट आहे इंटरव्ह्यूच्या गोष्टीने. ओके, कारण डिस्टिंक्शन जरी इकडे आलं थेरॉटिकल नॉलेज तरी पण त्याचा काहीच यूज होत नाही, हे मी तुम्हाला आधी पण सांगितलंय जे आपले प्रायमरी सेशन झालेत त्याच्या रिलेटेड. तर प्रोग्रामिंग हँड्स ऑन इज मस्ट. ओके, इन्क्लूड एसटीडीआयओ डॉट एच. तर आता आपण हा जो प्रोग्राम बघणार आहे तर तो प्रोग्राम कसला आहे की प्रिंट साइज ऑफ इंटीजर, प्रिंट साइज ऑफ इंटीजर डेटा टाइप. ओके, तर याच्यामध्ये मग मी जसं सांगितलंय तुम्हाला हे पर्टिक्युलर जे आहे हे तुम्ही डिझाईन करून ठेवायचं आहे असं, रिटर्न झिरो इथपर्यंत हा प्रोग्राम असा झाला एवढा झालाय की लगेच रन मारू शकता जीसीसी. मी आता प्रोग्रामचं नाव तेच ठेवलंय, तुम्ही प्रोग्रामचं नाव टाकताना असाइनमेंट नुसार टाकू शकता की ऍडिशन वगैरे. आता इथपर्यंत प्रोग्राम माझा विदाऊट एनी कंपाइलर एरर रन झालाय बरोबर, अजून तर मी कोडिंग चालू केलं नाही, हे माझं बेसिक टेम्पलेट झालं इथपर्यंत चार लाईन्स. ओके, प्रोग्राम काय आपला हॅलो वर्ड वगैरे तर झालाय, आता दुसरा प्रोग्राम काय की प्रिंट साइज ऑफ इंटीजर डेटा टाइप. आता इंटीजर डेटा टाइप जो आहे तो घेण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, एक इंटीजर घ्यायला लागेल बरोबर, आणि इंटीजर घ्यायचा सिंटॅक्स काय आहे असा, इंट त्याच्यानंतर आयोनो, हे जे पर्टिक्युलर समोरचं नाव आहे याला आपण आयडेंटिफायर म्हणतो प्रोग्रामिंगच्या भाषेमध्ये, डिक्लेरंट इंटीजर. आयोनो जे नाव आहे याला आपण काय म्हणतो, आयडेंटिफायर. ओके, आणि तो काय इंटीजर आहे, समोरचा जो नेम असतो त्याच त्याला आपण काय म्हणतो, इंटीजर डेटा टाइप. आपण ज्यावेळेस असा आयनो म्हणतो ना की त्यावेळेस काय होते की बॅकग्राऊंडला तो पर्टिक्युलर इंटीजर व्हॅल्यू तयार होतो, म्हणजेच कुठं तयार होतो मग बॅकग्राऊंडला, तर मेमरी मध्ये. ओके, आणि ती मेमरी जी आहे जे मी तुम्हाला सांगितले की डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट पहिल्यांदा सी लँग्वेज मध्ये आणला डेनिस रेचीने, त्याच्यानंतर त्या डेटा टाईपला पर्टिक्युलर साईज आणि रेंज त्यांनी दिलेली. तर मग इंटीजरला पण काहीतरी साईज असणार आहे, कॅरेक्टर घेतला तरी त्याला काहीतरी साईज असणार आहे आणि ती आपण चेक पण करू शकतो. तर ज्यावेळेस ती मेमरी तयार होईल तर त्या पर्टिक्युलर मेमरीला आपण चेक पण करू शकतो. चेक कसं करणार आहे, साईज ऑफ ऑपरेटर. तर ते सांगायच्या आधी एक दुसरी आणखी एक गोष्ट सांगतो की तुम्ही त्या पर्टिक्युलर इंटीजरला व्हॅल्यू पण असाइन करू शकता आणि ती पर्टिक्युलर व्हॅल्यू प्रिंट पण करू शकता. तर व्हॅल्यू ऑफ इंटीजर आयनो इक्वल टू परसेंटी ऍड्रेस ऑफ आयनो, हा सिंटॅक्स जो आहे तर याच्या मधून तुम्हाला काय करणार कळणार आहे की त्या पर्टिक्युलर इंटीजरची व्हॅल्यू काय बरोबर. तर आयोनो ची व्हॅल्यू आपण इथं तुम्ही व्हॅल्यू प्रिंट करू शकता. ओके, आउटपुट आले व्हॅल्यू ऑफ इंटीजर आयनो इक्वल टू 10. तर हा सिंटॅक्स इंटीजर आयनो इक्वल टू 10 लिहिलं म्हणजेच आयनो तुम्ही इंटीजर डिक्लेअर केला, त्याला व्हॅल्यू असाइन केली 10, ती व्हॅल्यू तुम्ही प्रिंट केली. ती कशी प्रिंट केली, तर प्रिंट एफ मध्ये तुम्ही स्टेटमेंट लिहिलं व्हॅल्यू ऑफ इंटीजर आयनो इक्वल टू परसेंट डी. परसेंट डी हा काय डिनोट करतो की तुम्ही
इंटीजर वैल्यू प्रिंट करता है, तर परसेंटीजर लिहिलं तर त्या इक्वल टू समोर तुम्ही ती पर्टिक्युलर वैल्यू प्रिंट करू शकता. इथं परसेंटी दिलं आणि समोर आयनो दिलं इकडं कॉमा करून, तर हा एक स्टँडर्ड सिंटॅक्स आहे प्रिंटॅपचा. तुम्ही व्हॅल्यू प्रिंट करताना हा सिंटॅक्स यूज करायचा, परसेंटी त्याच्यानंतर कॉमा आयनो. समजलं की? आणि हा एक छोटासा प्रोग्राम म्हणजे सेकंड प्रोग्राम म्हणू शकता की ऍक्सेप्ट अँड इंटीजर, इनिशियलाइज इट अँड प्रिंट द व्हॅल्यू ऑफ इंटीजर. कळलं? इथं जर तुम्ही 20 दिलं तर आउटपुट मध्ये काय येईल? 20 व्हॅल्यू येईल. 20 येण्यासाठी तुम्हाला कंपाईल करायला लागेल, परत आउटपुट जर प्रिंट केलं तर ती व्हॅल्यू तुम्हाला तिथे दिसेल. ओके, हे दुसरा प्रोग्राम समजलाय सगळ्यांना? ऍक्सेप्ट अँड accept or declare an integer, initialize it and print value of that particular integer. याच्यामध्ये डाऊट कोणाला? डाऊट असेल तर विचारा. ओके, त्याच्यानंतर मला काय सांगायचंय तुम्हाला, त्या इंटीजरला काहीतरी साईज पण असणार आणि ती साईज जी आहे ती आपण अशी प्रिंट करू शकतो. साईज ऑफ इंटीजर इज %d साइज ऑफ तो पर्टिक्युलर व्हेरिएबल. ओके, हा तर साइज ऑफ प्रिंट करताना तुम्हाला %LD हा सिंटॅक्स यूज करायला लागतो. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला न्यू लाईन पाहिजे असेल आउटपुट नंतर तर \n तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये तीन न्यू कन्सेप्ट आपण आता शिकतोय या एकाच प्रोग्राम मध्ये, की इंटीजर व्हॅल्यू कशी डिक्लेअर करायची, इनिशियलाइज कशी करायची, ती प्रिंट कशी करायची, प्रिंट एफचा सिंटॅक्स विथ %d, त्याच्यानंतर \n न्यू लाईन, म्हणजेच ही पर्टिक्युलर लाईन पहिली आउटपुट लाईन नंबर 7 प्रिंट झाली, त्याच्यानंतर त्यांनी न्यू लाईन म्हणजेच \n हा आपण कशासाठी वापरलाय? न्यू लाईन साठी. न्यू लाईनला त्याच्या पुढची लाईन आपल्याला दिली की साईज ऑफ इंटीजर इज 4. आणि हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही टर्बोसी युज करत असताल तर साईज ऑफ इंटीजर तुम्हाला आउटपुट तिथे 2 bytes दिसेल. साईज ऑफ जे मेमरी आपल्याला भेटती तर ती कुठल्या फॉर्मॅटमध्ये भेटती? बाईट मध्ये भेटती. कळतंय? तर याच्यामध्ये पण मेमरीचे प्रकार असतात की बीट, त्याच्यानंतर बाईट, बाईट नंतर मग किलोबाईट, त्याच्यानंतर मेगाबाईट, त्याच्यानंतर गिगाबाईट ज्याला आपण GB वगैरे म्हणतो, त्याच्यानंतर मग टेराबाईट पण असत. तर ही जी मेमरी आपल्याला स्टोअर याच्यामध्ये होती, इंटीजर मेमरी किंवा रॅम मध्ये पर्टिक्युलर मेमरी जी स्टोअर होते व्हेरिएबल साठी, तर ही कशामध्ये असते? बाईट मध्ये असते. ओके, कळले? आणि एका बाईट मध्ये 8 bits असतात. तर हे पण नंतर अजून थोडं डिटेल मध्ये तुम्हाला समजेल की बाईट आणि बीट इंटरनली कसं काम करते. आता लक्षात ठेवण्यासाठी आपण दोन प्रोग्राम बघितलेत. पहिल्या प्रोग्राम मध्ये आपण काय केलंय? डिक्लेअर अँड इंटीजर व्हेरिएबल अँड इनिशियलाइज इट अँड प्रिंट इट. ओके, दुसरा आपण काय बघितलंय? प्रिंट साइज ऑफ इंटीजर व्हेरिएबल. याच्यामध्ये आपण काय शिकलोय? पहिल्या सिंटॅक्स मध्ये आपण शिकलोय प्रिंट एफ विथ %d, कळालं? आणि दुसऱ्या प्रोग्राम मध्ये आपण काय शिकलोय? साईज ऑफ ऑपरेटर. तर साईज ऑफ ऑपरेटर आपल्याला काय सांगतंय? त्या पर्टिक्युलर इंटीजरला 4 bytes मेमरी भेटेल. ओके, तर जसं इंटीजरला मेमरी आपण तयार करतो ना, तर तसं कोणा क्वेश्चन असतील तर विचारा. जसं इंटीजरला मेमरी आणि आपण व्हॅल्यू इनिशियलाइज करू शकतो, तसं कॅरेक्टरला सुद्धा मेमरी अलोकेट होते आणि फ्लोटला पण मेमरी अलोकेट होते. ओके, तर हे एक्झाम्पल आपण इंटीजरचं बघितलं, तर तसंच सेकंड एक्झाम्पल आपण कॅरेक्टरचं बघू. तर कॅरेक्टरला पण तुम्ही काय करू शकता? कॅरेक्टर असं करू शकता, त्याच्यानंतर कॅरेक्टर प्रिंट पण करू शकता. मग प्रिंट करायचं सेम सिंटॅक्स, जसं इंटीजरला %d वापरलाय ना, तर इथं
आणि साईज ऑफ कॅरेक्टरची पण तुम्ही साईज प्रिंट करू शकता. कॅरेक्टरची साईज जी असणार आहे ती ऑलवेज 1 byte असणार. कॅरेक्टरची साईज 1 byte असेल, इंटीजरची साईज 4 byte असेल. सेम तसंच फ्लोट फ्लोट किंवा डबलचं सुद्धा तुम्ही हेच हा सेम प्रोग्राम फ्लोट आणि डबल साठी पण करू शकता. तर इथं डेटा टाईप फक्त चेंज होईल. फ्लोट मध्ये तुम्हाला ती पर्टिक्युलर व्हॅल्यू स्टोअर करायला लागेल आणि परसेंट एफ फ्लोट साठी यूज करायला लागेल. इंटीजरच्या ऐवजी तर मेसेज तुमचा चेंज होईल फ्लोट. साईज ऑफ फ्लोट इज द साईज ऑफ कॅर. सर तुम्ही पर्सन एलडी का यूज केलात? पर्सेंट एलडी आपण साईज ऑफ प्रिंट करण्यासाठी यूज केलाय. साईज ऑफ जो रिटर्न करतोय ना तो अनसाइंड लॉन्ग आहे. जर इथं बघ साईज ऑफ वरती आपण आवर केलं तर तो काय सांगतोय, विच इज अनसाइंड लॉन्ग. आणि अनसाइंड लॉन्ग जर आपल्याला रिटर्न करायचं असेल तर आपल्याला पर्सेंट एलडी घ्यायला लागतो. तर मॉडिफायर नावाचं कन्सेप्ट ज्यावेळेस आपण घेऊत ना तर त्याच्यामध्ये अनसाइंड साइन या गोष्टी आपल्या आणखी क्लिअर होते. ओके, जर आपण नुसतं यप बघितलं तर तो काय फ्लोट आहे आणि फ्लोट साठी आपण पर्सेंट यप घेतो. तसं साईज ऑफ साठी अनसाइंड लॉन्ग असेल तर आपल्याला पर्सेंट एलडी घ्यायला लागत. इंटीजर असेल तर पर्सेंट डी घ्यायला लागत. हे समजलंय सगळ्यांना? इंटीजर कॅरेक्टर फ्लोट सेम तसंच डबल. आता डबलचं तुम्ही करायचं याच्या पुढचं बरोबर असाइनमेंट मध्ये की डबल व्हेरिएबल घ्यायचा, डबलची व्हॅल्यू प्रिंट करायची. डबल साठी जसं आपण फ्लोट साठी पर्सेंट एफ घेतलंय तर डबल साठी पर्सेंट डी असतो. तर तसं तुम्हाला डबलचं पण याच्यामध्ये घ्यायचं कळालं. आणि हा जो आहे म्हणजे कुठला पण व्हेरिएबल घेतो आपण त्याला आपण काय म्हणतो, आयडेंटिफायर. आयडेंटिफायर जो घेतो त्याला डेटा टाईप असतो आणि डेटा टाईप आपण डिक्लेअर केला तर त्याला पर्टिक्युलर मेमरी असाइन होणार आणि मेमरी असाइन झाल्यावर तुम्ही त्याला इनिशियलाइज पण करू शकता. ओके, तर इनिशियलाइज करताना तुम्ही इंटीजर असेल तर इंटीजर व्हॅल्यू देऊ शकता, कॅरेक्टर असेल तर कॅरेक्टर देऊ शकता, फ्लोट असेल तर फ्लोट व्हॅल्यू देऊ शकता, डबल असेल तर डबल देऊ शकता. तर हे काय झालंय की इनिशियलायझेशन इक्वल टू ही लाईन ज्यावेळेस देतो ना आपण म्हणजे त्याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात की डिक्लरेशन आणि इनिशियलायझेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय लिहितो की इंट आयनो असं जर आपण लिहिलं तर याला काय म्हणतो आपण, हा फक्त आपण डिक्लेअर केलाय. या सिंटेक्सला काय म्हणतो, डिक्लरेशन. आणि आपण त्याच पर्टिक्युलर लाईन मध्ये त्याला इनिशियलाइज पण करू शकतो म्हणजेच व्हॅल्यू सुद्धा असाइन करू शकतो. तर या सिंटॅक्सला काय म्हणतो, इनिशियलायझेशन. जर आपण त्याला इनिशियलाइज नाही केलं तर तो डिफॉल्ट व्हॅल्यू त्याला घेतो. तर याच्यामध्ये पण ग्लोबल स्कोप लोकल स्कोप या पर्टिक्युलर गोष्टी असतात. आता मी हा पर्टिक्युलर जो सिंटॅक्स आहे फक्त इंटीजरचाच ठेवतो तिथं आणि त्याच्यामध्ये आपण काय करू, फक्त डिक्लेअर करू. ओके, याच्यामध्ये काय केलंय, फक्त डिक्लेअर करतो एक व्हेरिएबल आणि इंटीजरला मी काय करतो की इनिशियलाइज करतच नाही. तर त्या केसमध्ये बघा तो काय आउटपुट देतो. इनिशियलाइजच केलं नाही तर तो डिफॉल्ट व्हॅल्यू जी असते त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलची इंटीजरसाठी तर ती व्हॅल्यू तो देणार आणि डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते इंटीजरसाठी, 0. कळले? तर आपण डिक्लेअर केलं आणि त्याला इनिशियलाइजच नाही केलं तर त्या केसमध्ये काय होणार आहे, ती पर्टिक्युलर व्हॅल्यू 0 इनिशियलाइज होणार. म्हणजे मेमरीमध्ये 4 byte त्याला भेटले पण त्या 4 byte वरती काहीच इनिशियलाइज झालं नाही, म्हणजे कुठलीच व्हॅल्यू इनिशियलाइज झाली नाही. तर त्या केसमध्ये त्याचा आउटपुट काय येणार आहे, 0. आणि तुम्हाला एक्सप्लिसिटली जर व्हॅल्यू टाकायची असेल तर त्याचा सिंटॅक्स काय आहे, हा इनिशियलायझेशन इक्वल टू त्याच्यानंतर व्हॅल्यू.
ओके कंपाइल केलं तर आपल्याला इथं आउटपुट भेटत, जी व्हॅल्यू आपण देणार ती व्हॅल्यू इथं भेटत. आज आपण काय बघितलं, न्यू टॉपिक डेटा टाइप, आणि डेटा टाइप मध्ये पण मग आपण पहिला सब टाइप बघितला प्रिमिटिव्ह डेटा टाइप, ज्याच्यामध्ये कॅरेक्टर इंटीजर फ्लोट डबल हे आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर करू शकतो, इनिशियलाइज करू शकतो आणि त्याची साईज चेक करू शकतो विथ साईज ऑफ. त्याच्यामध्ये पण इंटीजर असेल तर परसेंट डी आपल्याला प्रिंटएफ मध्ये युज करायला लागतो, फ्लोट असेल तर परसेंट एफ युज करायला लागतो, कॅरेक्टर असेल तर परसेंट सी तिथं आपल्याला युज करायला लागतो. ओके हे समजलंय. आणि याच्यामध्ये मग आपल्याला पुढचा टॉपिक पण आहे की आता आपण काय करतो इथं की इंटीजर व्हॅल्यू इनिशियलाइज करतोय स्वतःच, म्हणजे कंपाइलरला रन करताना सांगतोय की ही व्हॅल्यू 22 असणार आहे, ही व्हॅल्यू मग युजर कडून घेता येऊ शकतो शकते का, तर त्याचा आन्सर काय येस. आणि याच्यामध्ये मग स्कॅनएप नावाचा सिंटॅक्स नवीन युज होतो की युजर कडून जर तुम्हाला इनपुट घ्यायचं असेल तर स्कॅनएप नावाचं फंक्शन आपल्याला तिथे युज करायला लागतं. मग आयनो आपण तिथे फक्त डिक्लेअर करायचं आणि स्कॅनएप थ्रू आपण युजर कडून इनपुट घेऊ शकतो. तर त्याचा सिंटॅक्स पण आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघू. तर आजची जी असाइनमेंट असेल तर ती कशी आहे की डिक्लेअर अँड डिफरंट प्रिमिटिव्ह डेटा टाईप, प्रिंट देअर व्हॅल्यूज विथ प्रिंटएफ अँड प्रिंट साईज ऑफ दॅट इच डेटा टाईप, म्हणजे इंटीजर असेल तर त्याची साईज आपल्याला आउटपुट मध्ये दिसली पाहिजे, कॅरेक्टर असेल तर त्याची साईज आपल्याला दिसली पाहिजे, आणि फ्लोट असेल तर त्याची साईज आपल्याला दिसली पाहिजे. समजलं. इंटीजर असेल तर आपण काय वापरतोय, परसेंट डी, कॅरेक्टर असेल तर परसेंट सी, आणि फ्लोट असेल तर परसेंट एफ. ओके हे समजले सगळ्यांना, याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचार. आणि बाकीचं आपण मग याच्यावरती पण पुढचे खूप सगळे प्रोग्राम डिपेंड आहेत, पण एवढी असाइनमेंट आता तुम्ही कम्प्लीट करा. तर त्याच्यानंतर एक छोटासा प्रोग्राम पण दाखवतो तुम्हाला, तो मस्ट नाहीये तुम्ही करणं, मस्ट हे की आता ऍटलीस्ट जे दोन असाइनमेंट सांगितले की डिक्लेअर व्हेरिएबल्स अँड प्रिंट साईज ऑफ देअर व्हॅल्यूज, तर हे तर सगळ्यांना आलंच पाहिजे ऍज अ सेकंड असाइनमेंट अँड थर्ड असाइनमेंट. जो पुढचा प्रोग्राम एक स्मॉल मध्ये मी सांगतो की फॉर एक्झाम्पल इथं मी एक एनओ आयएनओ वन घेतला, एक आयएनओ टू घेतला, आणि या दोघांची मला ऍडिशन प्रिंट करायची, बरोबर. तर प्रिंट करण्यासाठी सिम्पल सिंटॅक्स असतो, त्याच्यासाठी मग मी काय करणार, इंट सम नावाचं पण एक व्हेरिएबल घेणार आणि त्या सम मध्ये काय करणार, ऍडिशन स्टोअर करणार. ऍडिशनचा सिंटॅक्स काय, सिम्पल, आयएनओ वन प्लस आयएनओ टू. ओके आणि ही जी व्हॅल्यू आली ऍडिशनची तर ती प्रिंट करण्यासाठी मी काय सिंटॅक्स वापरणार, प्रिंट एफ ऍडिशन ऑफ टू नंबर्स इक्वल टू परसेंट डी, आणि जो परसेंट डी मध्ये मला आपल्याला इथं काय प्रिंट करायचंय, सम नावाचं, म्हणजे ऍडिशन ज्याच्यात आली याच व्हेरिएबलचे नाव पण तुम्ही तसे देऊ शकता की म्हणजे युजरला इझिली अंडरस्टँड होतील असे. समेशन आणि इथं समेशन. हा प्रोग्राम रन केला तर तो ऍडिशन ऑफ टू नंबर्स काय, इथं आयएनओ वन किती आहे 22, आयएनओ टू किती आहे 20, ऍडिशन किती आली पाहिजे याच इथं या पर्टिक्युलर लाईनला 42, बरोबर ना, 42, 22 प्लस 20. इथं रन करू आता आउटपुट रन केल्यानंतर इथं काय आलाय, ओके हा जो एरर आलाय तो काय आलाय, आपण व्हेरिएबल्स नेम चेंज केलाय म्हणून आयएनओ वन तिथं आहे, आधी आयएनओ होता. प्रोग्राम कंपाईल करू परत, कंपाईल झाला, रन झाला, तर इथं बघा आउटपुट आलं, ऍडिशन ऑफ टू नंबर इज 42, बरोबर. आणि इथं न्यू लाईन पण तुम्ही टाकू शकता, न्यू लाईन कशी टाकायची तर स्लॅश एन, म्हणजे ते आउटपुट वेल फॉर्मॅटेड तुम्हाला तिथं दिसेल. समजलंय, ऍडिशन ऑफ टू नंबर्स इज 42, ते कसं आलंय तर ह्या पर्टिक्युलर सिंटॅक्स मुळे. आणि सिम्पल सिंटॅक्स, याच्यामध्ये दोन इंटीजर घेतलेत, तिसरा व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी घेतलाय आणि आपण तो जो व्हेरिएबल तयार केलाय तर याच्यामध्ये 4 bytes असतील, जो इंटीजर व्हेरिएबल आहे तो इंटीजर असल्यामुळे 4 bytes असतील, आणि याच्यामध्ये दोन व्हेरिएबलची ऍडिशन आपण स्टोअर केली, ती स्टोअर केली ती इथं प्रिंटएफ थ्रू आपण प्रिंट पण केली. समजलं, जसं ऍडिशन आहे तसंच मग मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन याचे मग मल्टिपल प्रोग्राम्स होतात, पण व्हेरी फर्स्ट प्रोग्राम तुम्हाला आलं पाहिजे की डेटा टाईप स्टोअर कसा करायचा आहे,
इनिशियलाइज कसा करायचा आहे, डिक्लेअर कसा करायचा आहे आणि तो ऍक्सेस कसा करायचा. याच्यासाठीची आपची सेकंड अँड थर्ड असाइनमेंट कंपल्सरी. आणि त्याच्यानंतरची असाइनमेंट जी आहे फोर्थ प्रोग्राम, ती काय ऍडिशन ऑफ टू इंटीजर्स डेटा टाइप. आणि त्याचा पण सिंटॅक्स दोनच लाईन्स आहे, दोन व्हेरिएबल घेतलेत आणि एक सम नावाचं व्हेरिएबल घेतलं ज्याच्यामध्ये आपण प्लस केलं. ओके, आणि प्रिंट टेप मध्ये इंटीजर असल्यामुळे परसेंट डी आपण इथे यूज करू. याच्यात कुणाला क्वेश्चन्स वगैरे आहेत का? असाइनमेंट क्लिअर आहेत सगळ्यांना आणि डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट जो आज आपण चालू केला. ओके, त्याच्यामधलं प्रिमिटिव्ह आज आपण इथं पाहिले आणि त्याचे काही एक्झाम्पल्स कोडिंग थ्रू पण आपले दोन तीन त्याचे प्रोग्राम झाले. क्लिअर आहे सगळ्यांना? क्वेश्चन असतील तर विचारा.